सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कळंबळी शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे विषय परिसर अभ्यास भाग दोन आपण असे घडलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी विषय शिक्षिका श्रीमती चंदा ठोकळ प्रकरण पाच मानवाची वाटचाल भाग दोन प्रकरण पाच मानवाची वाटचाल भाग दोन आज पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पहिल्या व्हिडिओमध्ये कुशल मानव ते आधुनिक मानव या मुद्द्यांचा अभ्यास केला या व्हिडिओमध्ये प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती यांचा अभ्यास करणार आहोत बुद्धिमान मानव आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव असे म्हटले जाते होमो सेपियन होमो म्हणजे माणूस सेपियन म्हणजे बुद्धिमान त्याला युरोपमध्ये क्रोमॅनॉन या नावाने ओळखले गेले बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका आशिया आणि युरोप या खंडामध्ये सापडले आहेत बुद्धिमान मानव कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असे त्यासाठी तो दगडाची छोटी पाती काढून ती हाडाच्या किंवा लाकडाच्या खाचेत बसवत असे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते ध्वनीच्या बारकाव्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती तसेच त्याला लवचिक जीव लाभली होती त्यामुळे तो विविध ध्वनीचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता तो दृश्य वस्तूचे आकलन आणि मनातील भावना यांना कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप देऊ शकत होता म्हणजेच त्याच्याजवळ विकसित भाषा पद्धती होती प्रत्यक्ष निरीक्षण आणि कल्पनाशक्ती यांच्या आधाराने कलात्मक वस्तू बनवू लागला होता म्हणूनच त्याला बुद्धिमान मानव वा विचार करणारा मानव असे नाव दिले प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती प्रगतबुद्धीचा मानव बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले होमोसेपियन होमोसेपियन म्हणजेच सेपियन असे म्हणतात त्याच्या मेंदूची क्षमता आणि त्याबरोबरीने त्याची आकलन क्षमता सतत विकसित होत गेली प्रगतबुद्धीचा मानव म्हणजेच आधुनिक मानव म्हणजेच मुलानो आपण माणसाचे रंगरूप आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्यांच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात या बाबींना अनुवांशिकता असे म्हणतात अनुवांशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रांना जन्मूकशास्त्र म्हणतात जनूशास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानव असा काही अंश असल्याचे आढळून आले आहे त्याच्या आहे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवाचे पूर्वज असे म्हणता येते इसवी सन पूर्व सुमारे अकरा हजार ते इसवी सन पूर्व दहा हजारच्या सुमारास आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले त्यांच्या विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला तो अधिक स्थिर जीवन जगू लागला शेतीमधील अन्नधान्याच्या उत्पादनामुळे त्याच्या अन्नात पिष्टमय पदार्थाचा समावेश झाला त्यामुळे त्याच्या आहारातील कार्बोदकांचे प्रमाण वाढले जीवन पद्धतीत आणि आहार पद्धतीत झालेल्या या बदलामुळे हळूहळू त्याची पूर्वीची धिप्पाड शरीरयष्टी बदलली आणि त्यांच्या चेहरपट्टीत बदल झाला आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शक आहे अन्न मिळवण्याची मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात परंतु आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही कल्पकता बुद्धिकौशल्य हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसित होत राहिली पशुपालनाला आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल अतिशय वेगवान आहे मानवसदृश वानरापासून सुरू झालेल्या मानवाच्या वाटचालीचा इतिहास वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे या टप्प्यांच्या आधाराने मानवी संस्कृतीच्या विविध पैलूंचा विचार आपण पुढील पाठामधून करणार आहोत स्वाध्याय एका वाक्यात उत्तरे लिहा एक अनुवांशिकता म्हणजे काय दोन बुद्धिमान मानवाचे अवशेष कोणत्या खंडामध्ये सापडले तीन बुद्धिमान मानव असे कोणाला म्हटले जाते बरं का विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय दिला आहे तो वहीमध्ये सोडवा धन्यवाद